जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एक जबरदस्त योजना माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तुम्ही महिला आहात, तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे, तर भारत सरकार म्हणजेच NBC FDC यांच्यातर्फे तुम्हाला लोन प्रोव्हाइड केलं जात आहे. खासियत याची अशी आहे की 2 लाख रुपयांपर्यंत हे लोन मिळणार आहे. मग तुम्हाला ब्युटी पार्लर सुरू करायचं आहे, मग त्यासाठी तुम्हाला साहित्य घ्यायचं आहे, त्यासाठी किंवा तुम्हाला शिवणकाम सुरू करायचं आहे, जनरल स्टोअर सुरू करायचं आहे, किराणा स्टोअर सुरू करायचं आहे, असा कुठलाही तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे, मग त्यासाठी तुम्हाला आत्मनिर्भर करण्यासाठी हे लोन प्रोव्हाइड केलं जाणार आहे. खासियत याची अशी आहे की फक्त 2% व्याजदर असणार आहे आणि 3 महिन्यापासून ते 8 वर्षापर्यंत तुम्ही हे लोन चुकवू शकताय. त्यामुळे खूप जबरदस्त योजना आहे, त्यामुळे नक्की तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे. मग यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात, कुठल्या कुठल्या महिला याचा फायदा घेऊ शकताय, त्यानंतर कशाप्रकारे अप्लाय करायचं, कोणते कोणते यांचे चॅनल पार्टनर्स आहे, सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. खास करून ही महिलांसाठी योजना आहे, त्यामुळे नक्की तुम्ही फायदा घ्या. आता डायरेक्ट स्क्रीनवर जाऊन सगळी माहिती तुम्हाला सांगतो आहे, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत NBC FDC म्हणजेच नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यातर्फे आपल्याला हे लोन मिळणार आहे. जिथे तुम्ही बघू शकणार आहात, भरपूर सारे इथे ट्रेनिंग सेंटरसुद्धा आहे आणि भरपूर साऱ्या लोन स्कीमसुद्धा इथे आहे, ज्याची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. इथे बघा, लोन स्कीमवर तुम्ही क्लिक केल्यानंतर जनरल लोन झालं, स्वर्णिमा लोन फॉर वुमन आणि एज्युकेशन लोन. तर आज मी तुम्हाला न्यू स्वर्णिमा लोन फॉर वुमन याबद्दल माहिती देतोय. इथे बघा, इंग्लिशमध्ये पण माहिती आहे आणि हिंदीमध्ये पण इथे माहिती आहे. मग तुम्हाला जनरल स्टोअर सुरू करायचं आहे, ब्युटी पार्लर सुरू करायचं आहे, किराणा स्टोअर सुरू करायचं आहे, किंवा मशीन काम सुरू करायचं आहे, किंवा वेगवेगळे बिझनेस, यासाठी तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाणार आहे. अनेकांच्या कमेंट्स होत्या यावर, व्हिडिओ बनवा, कोणातर्फे हे लोन मिळतं, तर राष्ट्रीय पिछडा वर्ग वित्त एव विकास निगम यांच्यातर्फे मिळतं. इथे बघा, यांची ऑफिशियल वेबसाईट आहे NBCFDC.gov.in लोन स्कीम, यांच्यातर्फे तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतोय. इथे बघा, ट्रेनिंग सेंटर पाहिजे असेल तर यावर पण तुम्ही क्लिक करू शकताय. आता नेमका ही योजना काय आहे, हिचा उद्देश काय ते पण समजून सांगतो. त्याआधी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात ते समजून घ्या. तर बघा, तुम्हाला 2 पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, ओके. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे, मतदान कार्ड लागणार आहे, रहिवासी पुरावा लागणार आहे, जातीचा दाखला लागणार आहे, बँकेमध्ये तुमचं खातं पाहिजे आणि मोबाईल क्रमांक इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त 2 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे. आता हे कसे मिळणार आहे, डायरेक्ट यांची ऑफिशियल वेबसाईटवरून सांगतो. जसं की तुम्ही इथे बघू शकताय, ज्यामध्ये NBC FDC तर्फे आपल्याला 95% लोन मिळणार आहे. समजा जर तुम्ही इथे 1 लाख रुपयांपर्यंतचं जर लोन घेत आहे, तर त्यामध्ये 95,000 तुम्हाला यांच्यातर्फे मिळणार आहे आणि यांचे जे चॅनल पार्टनर आहे त्यांच्यातर्फे 5% मिळणार आहे. आणि इथे बघू शकतात, व्याजदर किती कमी आहे, फक्त 2%. जर आपण बँकेकडनं घ्यायला गेलो लोन, तर आपल्या इथे 12-11% व्याजदर मिळतं आणि इथे बघा, फक्त 2% आहे. म्हणजे 95% जे आपल्याला लोन मिळत आहे त्यावर फक्त 2% व्याज आहे आणि यांचे जे चॅनल पार्टनर्स आहे यांच्यातर्फे 5% आहे, ओके. फक्त 5%वरच 5% लागत आहे, त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे जे पण आपल्याला लोन मिळणार आहे ते आपण 8 वर्षांपर्यंत इथे करू शकतोय. म्हणजे 3 महिन्यापासून ते 8 वर्षांमध्ये आपण चुकू शकतोय, जी की एक चांगली गोष्ट आहे. आता नेमका ही योजना काय आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, समजा तुम्हाला मशीन काम सुरू करायचं आहे, मग मशीन तुम्हाला घ्यायची आहे, किंवा ब्युटी पार्लर सुरू करायचं आहे, मग ब्युटी पार्लरचं साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे, सेटअप करायचं आहे, मग त्यासाठी तुम्ही लोन घेऊ शकणार आहात, ओके. मग याचा उद्देश काय आहे, तर या योजनेअंतर्गत जे पिछड्या वर्गामधून येतात त्यांच्यामध्ये आत्मनिर्भरतेची भावना उत्पन्न करण्यासाठी, स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला हे लोन दिलं जाणार आहे. मग केंद्र सरकार झालं, राज्य सरकार झालं, यांच्यातर्फे हे लोन येतं, ज्यामध्ये तुमची जी वार्षिक आय आहे, म्हणजे तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 3 लाखपेक्षा कमी पाहिजे किंवा 3 लाख रुपयांपर्यंत पाहिजे. आता याची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहे, तर बघा, ही जी योजना आहे
खास करून महिलांसाठी आहे. ओके, 2 लाख रुपयांपर्यंत लोन मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जे लोन मिळणार आहे त्याचं व्याजदर अत्यंत कमी आहे. ओके, डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगितली आहे. आता हे जे लोन आहे ते कोणामार्फत आपल्याला मिळत आहे तर इथे बघा सगळी माहिती दिली आहे. तिथे तुम्हाला लिंक मिळून जाईल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरून इथे यादी दिलेली आहे, ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक सुद्धा दिलेली आहे. तर बघा यांचीच वेबसाईट आहे, यावर आपण आल्यानंतर आपल्याला सगळी माहिती दिसून जाईल या लोनबद्दल. तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, तुम्ही याच्यावर यांना फोन सुद्धा करू शकताय. आता जर लोनसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे तर बघा हे यांचे चॅनल पार्टनर्स आहेत, तर मग आधी सगळ्यात आधी चॅनल पार्टनर जे आहे यांना आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा इथे आपण मेल करणार आहोत. मेल कसा करायचा तर इथे बघा दिलंय, आंध्र प्रदेश झालं, आसाम, बिहार, छत्तीसगड अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये इथे यांचे चॅनल पार्टनर्स आहे. मग आता आपल्याला महाराष्ट्रमध्ये पाहिजे आहे, मग तुम्ही दुसऱ्या पेजवर आल्यानंतर तुम्हाला इथे बघा दिसून जाईल वेगवेगळे राज्य. आता इथे बघा महाराष्ट्रमध्ये कुठे आहे तर बघा मुंबईमध्ये, किंवा तुम्ही इथे डायरेक्ट सर्च जरी केलं महाराष्ट्र तर इथे बघा मी महाराष्ट्र टाकले तरी बघा 3 चॅनल पार्टनर्स आलेले आहे. तर बघा हे चॅनल पार्टनर्स मुंबईमध्ये, मग तुम्ही डायरेक्ट यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे की आम्हाला अशा अशा योजनेअंतर्गत लोन काढायचं आहे, मग त्याबद्दल तुम्हाला यांना माहिती द्यायची आहे, मग ते तुम्हाला लोनची प्रोसेस पूर्ण करून देणार आहे. किंवा डायरेक्ट तुम्ही यांना ऑफिशियल मेल पाठवू शकताय आणि तिथूनही या लोनसाठी अप्लाय करू शकताय, किंवा यांच्या वेबसाईटवर हा नंबर दिलाय इथूनही तुम्ही माहिती घेऊ शकणार आहात. त्यामुळे जर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे तर या लोन योजनेअंतर्गत नक्की तुम्ही अप्लाय करू शकताय. नवीन स्वर्णिमा योजना आहे ज्या अंतर्गत तुम्ही वेगवेगळ्या बिझनेससाठी लोन घेऊ शकताय, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणतोय. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.